चिनावल। विकासाची धुरा हाती घेऊन विद्यमान आमदार शिरीषदादा चौधरी यांचा जनसंपर्क आणि ग्रामस्थांच्या समस्या समजून घेत केलेला गावाचा विकास, यासाठी गावांतर्गत गटारी, रस्ते काँक्रिटीकरण, पेवर ब्लॉकिंग रुपये 41 लाख, जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याची टाकी आणि पाइपलाईन रुपये 82.21 लाख, शिक्षण प्रसारक मंडळ संचलित सार्वजनिक वाचनालय, स्वामी समर्थ सार्वजनिक वाचनालय, चंद्रमा सार्वजनिक वाचनालय यांना ग्रंथ पुरवण्या रुपये 60,000, मृदा आणि जलसंधारण अंतर्गत चिनावल 1 ग्रेटेड सिमेंट काँक्रिटीकरण बंधारा बांधकाम रुपये 129.78 लाख कामे पूर्णत्वास आली आहेत। गेल्या 60-70 वर्षामध्ये ह्या वस्तीमध्ये एकाही आमदाराने आतापर्यंत कुठला निधी दिलेला नव्हता, परंतु आपल्या रावेर तालुक्याचे लाडके आमदार आदरणीय शिरीषदादा चौधरी यांनी प्रथम पहिल्यांदाच दलित वस्तीमध्ये हा निधी दिलेला आहे आणि बुद्धविहारापासून तर पुढे इथपर्यंत 5 लाख रुपयाचा हा निधी, बरं एवढंच नाही तर खिरोजा रस्त्यामध्ये पण दादांनी काँक्रिटीकरणासाठी निधी दिलेला आहे, गावामध्ये अनेक परिसरामध्ये विठ्ठल मंदिराजवळ निधी दिलेला आहे, अशा अनेक परिसरामध्ये दादांनी निधी दिलेला आहे गावाच्या विकास कामासाठी। तर मी आमच्या बौद्ध समाजातर्फे दादांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो, धन्यवाद। आपल्या श्रीदादाच्या निधीतून हा रस्ता फ्लॉवर ब्लॉक बसवण्यात आलेला आहे आणि ठिकठिकाणी गावात दादांनी निधी दिलेला आहे 5-6 ठिकाणी। असंच आपले कैलासवासी बाळासाहेब चौधरी यांच्या पावलावर पाऊल ठेवून शिरीषदादाही तसेच काम करत आहे आणि त्यांच्या चिरंजीव धनंजय चौधरी हे तसंच काम करत आहे। यहाँ पे हमारे आमदार शिरीषदादा चौधरी, इन्होंने हमारे को भरपूर काम दिए है, जिसमें गटरीकरण है, कॉन्क्रीटीकरण है, प्लस ब्लॉक है और एक इसका शादी खाने की 30 लाख की निधि दिए और शिरीषदादा ने हमारे लिए भरपूर काम किए और बहुत अच्छे काम किए। नमस्कार, मी चंद्रकांत डोंगर भंगाळे। अपन ज्या ठिकाणी उभे आहोत त्याच्या बॅक साइडला सुकी नदीवर पुलाचं काम सुरू आहे। जवळजवळ 15 वर्षापूर्वी नदीला जोरदार पूर आल्यामुळे हा पूल वाहून गेला होता आणि 15 वर्षापासून लोकांना येण्या जाण्यासाठी ही समस्या होती। माननीय आमदार शिरीषदादा चौधरी यांच्या माध्यमातून जवळजवळ 7 कोटी रुपये मंजूर होऊन ह्या पुलाचं काम चालू झालेलं आहे। तसेच गावाला दळणवळणासाठी जोडणारे रस्ते, चिनाल उत्खेडा रस्ता असे, चिनाल विवरा रस्ता असे, हा खराब होता, तो त्यांच्या माध्यमातून पूर्ण झालेला आहे। अजूनही बाकीच्या रस्त्यांची मंजुरी होती, परंतु सरकार बदलल्यामुळे आम्हाला निधी मिळण्यास खूप त्रास झाला। असो, त्यांच्या माध्यमातून आमच्या परिसरात जवळजवळ गावासाठी 3-4 कोटी रुपये मिळाले। तसेच चिनावल ते आपलं खिरोदा ते निमगोऱ्यापर्यंत राज्यमार्ग आहे, तो सुद्धा शिरीषदादांच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे। त्याचं काही टप्प्याचं काम झालेलं आहे आणि पुढील टप्प्याचं काम आता लवकर सुरू होईल।